16 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये प्राचार्य डॉक्टर अनिल बारबोले यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉक्टर बडजे यांचे देशाच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानप्रसंगी सत्कार करत असताना छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज व यशवंत प्रसारक या संकुलाच्या वतीने सत्कारप्रसंगी डॉक्टर राजेंद्र बडजे म्हणाले की हा सत्कार म्हणजेच कुटुंबाचा सत्कार असून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप आहे आणि या कौतुकामुळेच पुढे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक म्हणून काम करण्यास मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार आहे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉक्टर अनिल बारबोले म्हणाले की डॉक्टर राजेंद्र वडजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन शरद संकलापासूनची त्यांची वाटचाल व महिला महाविद्यालयातील काम करत असताना त्यांनी केलेल्या श्रमाचे म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना संचालकपदी झालेली निवड हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. संचालक म्हणून काम करत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला आपण नावलौकिक मिळवून द्यावा असेही प्राचार्य डॉक्टर अनिल बारबोले यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची राष्ट्राच्या जडणघडणीतील भूमिका या विषयावर व्याख्यान देताना डॉक्टर वडजे म्हणाले की देशाच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपले वैयक्तिक जीवन जगत असताना देशसेवा ही देखील महत्त्वाची आहे. 24 सप्टेंबर 1960 स्थापन झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची संख्या पाहता आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाची देश पातळीवर 1,30,00,000 जास्त संख्या असल्याचे ते यावेळी नमूद करताना म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व विकास स्टेज डेअरिंग एक उत्तम नागरिक घडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे हे वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून कसा विकास होतो व राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून उत्कर्ष आपत्ती व्यवस्थापन इंद्रधनुष्य यासारख्या अनेक कॅम्पबद्दलची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अगदी देशपातळीवर पुरस्कार प्राप्त करण्यासाठीची संधी व वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे असे ते म्हणाले. आपण संचालक पदापर्यंत केलेली वाटचाल ही राष्ट्रीय सेवा योजना विभागातील केलेल्या उत्तम व प्रामाणिक कामगिरीचे फळ आहे. तसेच आपण देखील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या चारित्र्य व व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करून घ्यावा असे म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉक्टर अनिल बारबोले, प्राध्यापक देवेंद्र मदने, प्राध्यापक देवेंद्र आदमाने, प्राध्यापक नागनाथ नवगिरे, प्राध्यापक सचिन गायकवाड सिनेट सदस्य पदी निवड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, डॉक्टर मधुकर पवार, डॉक्टर अरुण मित्रगोत्री, डॉक्टर अरुण सोनकांबळे, डॉक्टर ओहळ एजी, डॉक्टर नागेश गायकवाड, डॉक्टर राणी मोटे, डॉक्टर डब्ल्यू कीर्तिकर, डॉक्टर युवराज सुरोसे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शहाजी जाधव, दौलप्पा चाबुकस्वार, राजाभाऊ गंडुरे, शहाजी जाधव, महेश डेंगळे, संतोष अलकुंटे, केशव लोंढे, दत्ता भोसले यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर युवराज सुरोसे, प्रास्ताविक डॉक्टर मधुकर पवार तर आभार प्राध्यापक संतोष गवळी यांनी केले.